दुसऱ्या टप्प्यासाठी आज या दोन्ही राज्यांमध्ये मतदान होत आहे. नंदीग्राम मतदारसंघाकडे विशेष लक्ष आहे कारण इथे ममता बॅनर्जी विरोधात भाजपचे सुवेंदू अधिकारी आहेत. पश्चिम बंगालमध्ये 30 आसाममध्ये 39 जागांसाठी मतदान होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभेसाठीच्या मतदानाचा हा दुसरा टप्पा आहे. पश्चिम बंगालमधल्या 4 जिल्ह्यातल्या 30 जागांसाठी मतदान आज होत आहे तर आसाममधल्या 39 जागांसाठी मतदान सुरू झालं आहे. आज 1536 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. पश्चिम बंगालमधल्या नंदीग्रामकडे विशेष लक्ष लागलं आहे. विठू माऊलीचा गजर म्हणजे आजपासून 45 वयावरच्या सगळ्या जणांना लसीकरण सुरू होत आहे. सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्समध्ये लस टोचून घेता येणार आहे. त्यासाठी कोविन पोर्टलवर 3:00 नंतर रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्यानंतर सरकारी किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये लस टोचून घेता येणार आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातल्या 10 केंद्रांवर आजपासून 2 शिफ्टमध्ये लसीकरण होईल. सकाळी 7 ते 2 आणि 2 ते 9 लसीकरण होईल. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली. पालिका क्षेत्रातल्या खासगी रुग्णालयांना 24 तास लसीकरणासाठी परवानगी दिली तर पालिकेच्या 10 रुग्णालयात आजपासून 14 तास लसीकरण होईल. एका दिवसात 1,00,000 जणांचं लसीकरण करण्याचं पालिकेचं उद्दिष्ट आहे. रायगड जिल्ह्यातल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृह बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. फक्त 10वी आणि 12वीचे वर्ग सुरू राहणार आहेत. मात्र तिथेही कोरोनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाल्यानं जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी हे आदेश काढले. 1 ते 5 एप्रिल दरम्यान सप्तशृंगी देवीचं दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. या परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीय. आजपासून 5 दिवसांचा जनता कर्फ्यू त्यामुळे घोषित केलाय. म्हणून भाविकांनी गडावर येऊ नये असं आवाहन ट्रस्टनं केलं आहे. या कालावधीमध्ये देवीची आरती तसंच इतर पूजा केवळ पुजाऱ्यांच्या उपस्थितीतच पार पाडली जाणार आहे. मुंबईतल्या 16,561 बेड्सपैकी 12,628 बेड्स भरले आहेत. त्यामुळे कोविड रुग्णांसाठी सध्या मुंबईत 3,933 बेड्स उपलब्ध आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दररोज सुमारे 5,000 रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढायला लागलेला आहे. रुग्णालय आणि कोविड सेंटरमधील इमर्जन्सी वॉर्डमध्ये 1,627 बेड्स आहेत. यातले 1,303 बेड्स आरक्षित आहेत तर 324 बेड्स उपलब्ध आहेत. ऑक्सिजन बेड्सही 8,914 आहेत. 6,695 बेड्स आरक्षित आहेत तर व्हेंटिलेटर असलेले 170 बेड्स रिक्त आहेत. भांडुपच्या सनराईज रुग्णालयातल्या दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी केली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी ही मागणी केली आहे. या दुर्घटनेत 11 कोरोना रुग्णांचा बळी गेलाय. या रुग्णालयाला तात्पुरतं ताबा प्रमाणपत्र देणाऱ्या तत्कालीन आयुक्तांच्या चौकशीची ही मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते रवी राजे यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे या गंभीर घटनेकडे लक्ष वेधलंय. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे